नागपूर खंडपीठाने एक नोटीस बजावलेली आहे की बँक खाते हस्तांतरण करण्याचं, म्हणजे SBI कडे स्टेट बँकेकडची जी पोलिसांची खाती होती ती ऍक्सिस बँक, जिथे अमृता फडणवीस या त्या बँकेच्या चेअरमन मला वाटतं होत्या त्या, आणि अशी बँकेची खाती म्हणजे एका सरकारी बँकेतले खाती खाजगी बँकेमध्ये वळवणं असं प्रकार जो फडणवीसांनी केली त्याच्या संदर्भात त्यांना हायकोर्टाने काढलेली, नागपूर खंडपीठाने काढलेली नोटीस आहे. आणि ती नोटीस काल आल्यापासून संबंध हे सगळे बेचैन झालेले आहेत. आणि हे काहीतरी प्रकरण डायव्हर्ट कसं करता येईल म्हणून दिवसभर आज सगळ्या चॅनलवरती अमृता फडणवीस यांनी माझ्यावरती आरोप करायचं ठरवलेलं आहे, माझ्या कुटुंबियाची बदनामी करायचा प्रकार केलेला आहे, उलट हे सगळं डिफेमेशन माझं झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्राच्या जनतेने हे लक्षात घेतलं पाहिजे की अनेक पोलिसांची खाती हे ऍक्सिस बँकमध्ये ज्याच्यात फडणवीस बाई होत्या तिथे वळवण्यात आलेली आहे, आणि त्याच्या संदर्भात कोर्टाने त्यांना नोटीस दिलेली आहे. हे प्रकरण फार महत्त्वाचं असताना या प्रकरणातनं लोकांचं मन आणि लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी त्यांनी हा इश्यू उकरून काढलेला आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की मी तुम्हाला नोटीस पाठवते, तुमच्या नोटीसचं मी उत्तर देईन ना. आपण महाराष्ट्राच्या जनतेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी अशा प्रकारे अनेक पोलिसांची खाती त्या ऍक्सिस बँकेमध्ये तुमच्या सांगण्यावरनं टाकली, तर तुम्हाला तुमच्या बँकेला फायदा व्हावा तुम्हाला प्रमोशन मिळावं म्हणून टाकली, याचा खुलासा पहिल्यांदा होऊ द्या ना, मग आपण नंतर लढत राहू. त्यामुळे मी तुम्हाला काय बोलले तुम्ही त्याचं फारच मनावर लावून घेतलं, तुम्ही सिद्धिविनायकचा प्रसाद पाठवणार, ह्या सगळ्या गोष्टी दुय्यम गोष्टी आहे. गेले 2 वर्ष माझ्या आणि माझं तुम्ही जे छळ मांडलेला आहे आमच्या कुटुंबियांचा आणि माझा, आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे. कारण माझ्यावरती गेल्या 35 वर्षात कुठला आरोप नाही, भ्रष्टाचार नाही, पण आता जो प्रकरण माजी मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे बँकेच्या खात्यांचं, त्याचा खुलासा कृपा करून महाराष्ट्राच्या जनतेला करावा ही माझी इच्छा आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.